अल्प उत्पन्न किंवा दारिद्र्य रेषेखालील कोरोनाग्रस्त रुग्णांकडून खासगी रुग्णालयांनी ज्यादा पैसे उकळल्यास त्याविरोधात दाद मागण्याचे निर्देश हायकोर्टाने दिलेत. जिल्हा संनियंत्रण समितीकडे याबाबत तक्रार करा असं हायकोर्टाच्या खंडपीठाने सांगितलंय. त्यामुळे खासगी रुग्णालयांची मनमानी पैसे वसुलीला चाप बसणार आहे. केंद्र सरकारने लसींची खरेदी करून राज्यांना वितरण करावं अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. केंद्राने लस खरेदी करून राज्यांना वितरित केल्यास ती प्रत्येक गावात सुरक्षितपणे पोहोचू शकते ही साधी गोष्ट केंद्र सरकारला समजू शकत नाही असं राहुल गांधी म्हणाले. केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणाविरोधात काँग्रेस मुंबईत उद्यापासून आंदोलन करणार आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी ही माहिती दिली आहे. देशात तयार झालेली 150 रुपयांची लस बाहेर विकायची आणि 1000 स्पुटनिक वी लस बाहेरून विकत घ्यायची हा कुठला प्रकार असा सवाल भाई जगताप यांनी केलाय. ग्रामीण भागात कोरोनानं हाहाकार माजवलेला असताना अंबरनाथ तालुक्यातल्या उसाटणी गावात सर्रासपणे बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं जात आहे. त्याचा व्हिडिओही समोर आलाय. माळरानावरती रविवारी ही बैलगाडा शर्यत झाली. शर्यतीत लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. याआधी काकडवाल गावामध्ये देखील अशाच प्रकारे बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. राजकीय दबावामुळे पोलीस जाणीवपूर्वक कारवाई करत नसल्याचं बोललं जात आहे. कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावरती सिनेतारकांच्या नावांचा वापर केलाय. यात देवानंद यांच्या पोस्टरवरती देव असली आनंद तो घर पे है, गोविंदाच्या पोस्टरवरती स्टे ऍट होम अँड गो विन दी हार्ट्स, माधुरी दीक्षितच्या पोस्टरवरती मा दूरी रखने में समझदारी है आणि सैफ करीनाच्या पोस्टरवर अगर तुम मास्क नीचे करीना तो बहुत अनसेफ सिच्युएशन हो सकता है असे कॅप्शन्स देण्यात आले. आणि यानंतर एक महत्वाची बातमी हाती येते. काळ्या आणि पांढऱ्या बुरशीनंतर आता पिवळ्या बुरशीचा धोका निर्माण झालाय. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये येलो फंगसची पहिली केस सापडली आहे. कोरोना काळात विविधरंगी बुरशीचा धोका आता वाढू लागलाय. काळ्या आणि पांढऱ्या बुरशीपेक्षा पिवळी बुरशी ही अधिक धोकादायक असल्याचं म्हणणं आहे. सध्या आपल्या महाराष्ट्रात असा कोणताही रुग्ण नाही आहे, मात्र उत्तर प्रदेशात असा एक रुग्ण सापडलेला आहे. त्यामुळे इतर प्रशासन आहे, आपलं राज्य सरकार देखील सध्या सतर्क झालंय. फर्स्ट टाइम मैंने एक पेशेंट में देखा है जिसमें व्हाइट फंगस भी था और जिसमें ब्लैक फंगस भी था और जिसमें पीला फंगस भी देखने में आया है. इसका सीटी स्कैन बिल्कुल नॉर्मल था, लेकिन इसके लक्षण थे कि उसको एक्सट्रीम वीकनेस है, उसको सर दर्द है, उसको सांस लेने में दिक्कत है. इसलिए ये ज़्यादा खतरनाक है कि ये घाव को भरने नहीं देता है. घाव को भरने नहीं देगा तो वो हमारे जो मरीज हैं उनके लिए डेंजर साबित होगा. शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आपल्या खासदार निधीतून 25 कोटी रुपये कल्याण डोंबिवली महापालिकेला देणार आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवलीतल्या रुग्णालयात बालरोग विभाग तसंच NICU युनिट तयार करण्यात येणार आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे